भारतात राहणाऱ्या मुस्लिमांना कोणताही धोका नाही, सर्वोत्तम असल्याची हेकेकोर धारणा मात्र सोडावी, सरसंघचालक मोहन भागवतांचा सल्ला। महिला अधिकाऱ्यांना आर्टिलरीत नियुक्त करण्याचा आर्मीचा प्रस्ताव, फायटर प्लेन युद्धनौकांपाठोपाठ महिलांच्या हाती तोफा। जेएनयूएसयूच्या माजी उपाध्यक्ष शेहला रशीद चोरा यांच्यावर खटला चालवण्याची परवानगी, भारतीय लष्कराबाबत केलं होतं वादग्रस्त ट्वीट। मालेगावात अजमेरवरून आणलेला शस्त्रसाठा जप्त, खासगी ट्रॅव्हलमधून तलवारी, 8 गुप्ती, 5 कुकरी आणि 10 रेनबो चॉपरची वाहतूक। एसटी कर्मचारी पुन्हा अडचणीत, महिन्याची 10 तारीख उलटली तरी पगार नाहीच। मावळमधील चांदखेड इथल्या ग्रामदैवत संत रामजी बाबांच्या यात्रेत गावगुंडांचा गोळीबार, सीसीटीव्हीच्या आधारे गावगुंडांचा शोध सुरू। थकीत ऊस बिलाचे पैसे त्वरित मिळावे यासाठी धाराशिवमध्ये शेतकरी आक्रमक, हातात पेट्रोलच्या बाटल्या घेऊन शोले स्टाईल आंदोलन। धुळे जिल्ह्यातील केळी पिकांवर आबेक तिलानी या कर्परोगाचा प्रादुर्भाव, बुरशीनाशक औषधांची फवारणी करण्याची कृषी तज्ज्ञांची सूचना। मुंबईतील पालिका रुग्णालयात रुग्णांना मिळणारं दूध बंद, राष्ट्रवादी काँग्रेसचा जोरदार विरोध। बीडमधला टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत, बाजारात टोमॅटोला 2 रुपये किलो भाव, भांडवलही सुटत नसल्यानं शेतकऱ्यांना मोठा आर्थिक तोटा। नंदुरबारचा मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत, महिन्याभरात मिरचीच्या दरात 2 ते 5 हजारांची घट, चटण्यांचे दर गगनाला पण मिरचीला दर मिळेना। नाशिक जिल्ह्यातून युरोप, रशिया, कॅनडा, जर्मनीला द्राक्ष रवाना, गेल्या 10 दिवसात 197 मेट्रिक टन निर्यात। राज्यात थंडीचा कडाका कायम, निफाडमध्ये 6.3 तर परभणीत पारा 7 अंश सेल्सिअसवर। पुण्यात हंगामातील निचांकी तापमानाची नोंद, सारसबागेतील बाप्पांनाही घातलं स्वेटर, लोभस वाणं रूप पाहायला भक्तांची गर्दी। ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेतील नोकर भरती प्रक्रिया मुंबई हायकोर्टाकडून रद्द, आर्थिक अनियमितता आणि गैरव्यवहार केल्याचा ठपका। जेईई मुख्य परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच परीक्षा पुढे ढकलण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार। सीएच्या परीक्षेचा निकाल जाहीर, दिल्लीचा हर्ष चौधरी देशात पहिला। 3 ते 5 फेब्रुवारी दरम्यान वर्ध्यात होणाऱ्या 96व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी तयारी वेगात, नियोजनासाठी 42 समित्या गठीत। आंध्र प्रदेशमधल्या विशाखापट्टणममध्ये वंदे भारत एक्सप्रेसवर दगडफेक, देखभाल दुरुस्ती दरम्यानची घटना, 19 जानेवारीला होणार आहे शुभारंभ। भारत सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था, वर्ल्ड बँकेची स्तुतीसुमनं, विकास दर 6.9% कायम। दक्षिण कोरियाच्या नागरिकांना व्हिसा देणं चीननं थांबवलं, जपानी प्रवाशांनाही फटका बसणार। इलेक्ट्रिक व्हेकल सेगमेंटमध्ये मारुतीची उडी, 2025 पर्यंत बाजारात येणार मारुतीची ईव्ही। भारताचा उमरान मलिक बनला वेगाचा बादशाह, गुवाहाटीत श्रीलंकेविरुद्ध विक्रमी 156 किलोमीटर प्रतितास वेगानं बॉलिंग। राजमौलींच्या RRR सिनेमातल्या नाटू नाटू गाण्याला गोल्डन ग्लोब पुरस्कार। सह्याद्रीची उंची म्हणजे स्विच ऑफ।